तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चाही अजूनही सुरू आहे अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे आणि आज तिन्ही पक्षांचे अध्यक्ष चर्चा करतील आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगतील अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तर जागा वाटपाचा निर्णय राष्ट्रवादीतून जयंत पाटील घेणार आहेत. मवियामध्ये अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षांचे अध्यक्ष यावर चर्चा करतील आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला या संदर्भातला निर्णय सांगतील असं पवारांनी म्हटलं आहे. पक्षाचा भाऊ करून सांगतो, देशाचा पक्षाचा भाऊ करून सांगतो की उद्याचा महाराष्ट्र सावरण्याच्यासाठी आणि उद्याचा सदस महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरात होणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण हे साखर गाव मोठं ऐतिहासिक गाव आहे. या साखर गावामध्ये साखर कारखाना उभा करण्याचं काम राजाराम बापूंनी केलं होतं आणि या साखर गावामध्ये आज आपण जमतोय आणि याच्यामधून याच भागाच्या सुखताच्या हातावर महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय.